नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव एकनाथ शिंदे, मी बेस्ट अॅग्रोमधून आलो आहे आणि परळी या तालुक्यामध्ये मी काम पाहत आहे। तर शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे ऊसाच्या तणाच्या नियंत्रणाबद्दल। तर शेतकरी बांधवांनो, बेस्ट अॅग्रो लाईफने एक नवीन टेक्नॉलॉजीचा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणला आहे, जे ऊसातील तणांचं नियंत्रण करणार आहे। तर त्याचं नाव आहे टोंबो। शेतकरी बांधवांनो, हा जो प्रोडक्ट आहे तो शेतकऱ्यांच्या खूप मदतीचा आणि फायद्याचा आहे। शेतकऱ्यांचा या प्रोडक्टपासून खूप मोठा फायदा आहे। तर शेतकरी बांधवांनो, जे तुम्ही आतापर्यंत जे तणनाशक फवारत आलेला आहात ऊसातील, तर 240 आणि मेट्रोबेंझिन, बरोबर, तर 240 आणि मेट्रोबेंझिन 240 काय परिणाम आहेत हे तुम्हाला ही माहिती आणि प्रत्येक शेतकऱ्याला माहितीच आहे। 240 जे काय परिणाम आहेत आजूबाजूच्या शेताला हानिकारक आहे, कुणाचं नुकसान होईल ना होईल याचं काही सांगता येणार नाही। आणि जो तुमच्या ऊसातील पिवळेपणा हे 240 असे दुष्परिणाम आहेत। कुणी सोडियम साल्ट हे प्रोडक्ट घटक फवारत असेल, ह्याचे पण खूप जमिनीला इफेक्टकारक दुष्परिणाम आहेत, जमीन नापीक होते या प्रोडक्टने। तर या टोंबोपासून तुम्हाला काहीही इफेक्ट होणार नाही आहे तुमच्या पिकाला। आणि या प्रोडक्टचं शेतकरी बांधवांनो तणांचं नियंत्रण 25 ते 30 दिवस कंपल्सरी राहणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, याचं 15 लिटर पंपाला वापरायचं प्रमाण जे टोंबो आहे हे टाकायचं तुम्हाला 8 ते 8.5 ml। तर ह्याच्यासोबत अजून एक जे स्टिकर मानलं जातं ते पण तुम्हाला 30 ते 40 ml टाकायचं आहे। आणि या प्रोडक्ट सोबत तुम्हाला अजून एक प्रोडक्ट वापरायचं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो। ते म्हणजे शेतकरी बांधवांनो मेट्रोबेंझिन, हे तुम्हाला 40 ते 35 ग्रॅम वापरायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, या दोन प्रोडक्टपासून तुमच्या पिकाला जराही हानी होणार नाही। जे तुम्ही मेट्रोबेंझिन सोबत 240 वापरत होतात, तर तुम्हाला 240 घ्यायची गरज नाही शेतकरी बांधवांनो, हे टोंबो तुम्ही घेऊ शकता। ह्याचे रिझल्ट पण खूप चांगले आहेत आणि क्वालिटीचे आहेत आणि दीर्घकाळ रिझल्ट आहेत। जसं की तुम्ही मेट्रोबेंझिन आणि 240 घेताय, तर मेट्रोबेंझिन एक ठीक आहे, तर प्लेन मेट्रोबेंझिनने तर तुमच्या पिकातील तणांचं नियंत्रण पूर्णपणे होणार नाही जसं तुम्हाला हवं आहे तसं। तर त्याच्यासोबत तुम्ही 240 सोडता, सोडियम साल्ट सोडता, टोंबो हा प्रोडक्ट घेऊ शकता। ह्याचे रिझल्ट तुम्हाला नक्कीच चांगले भेटतील आणि तुमच्या पिकालाही काही हानी होणार नाही, पिवळे पडणार नाही, पानं वगैरे शेंडे वगैरे करपणार नाहीत, इतर दुसऱ्या शेतकऱ्यांच्या पिकालाही काही हानी होणार नाही। 240 खूप मोठा दुष्परिणाम आहे आणि सोडियम साल्टचं पण खूप मोठा दुष्परिणाम आहे शेतकरी बांधवांनो। धन्यवाद।